दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव बँकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला आता वेगळा आहे. नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक ही आता चुरशीची होणार असल्याचं चित्र समोर येत आहे. तब्बल 188,000 पात्र मतदार सभासद असलेल्या व आपल्या 80 शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या नाशिकच्या दी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव बँक लिमिटेड या बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नाशिकचे सहकार उपनिबंधक फयाज मुलानी हे काम पाहत आहे. बँकेच्या त्र्यंबकेश्वर रोड परिसरातील मुख्य प्रशासकीय इमारतीत 21 जागांसाठी प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली आहे. 5 डिसेंबर रोजी छाननीअंती वैध ठरलेल्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. 6 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. 12 डिसेंबर रोजी निवडणूक रिंगणात असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे निवडणूक चिन्ह देण्यात येणार असून 24 डिसेंबर रोजी सकाळी 8 ते दुपारी 5 वाजेदरम्यान प्रत्यक्ष मतदान होणार आहे. 25 डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलानी यांनी दिली आहे. नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या 2023-24 ते 2028-29 या पंचवार्षिक कालावधीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया 24 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झालेली आहे. या एकूण 21 संचालक पदासाठी 178 सभासदांनी 272 नामनिर्देशन अर्ज प्रशासनाकडे सादर केलेले आहेत. त्या नामनिर्देशन अर्जाची छाननी आज रोजी सुरू आहे. छाननी झाल्यानंतर अंतिम यादी पात्र उमेदवारांची पात्र अर्जांची यादी उद्या रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची 11 डिसेंबर 2023 पर्यंतची अंतिम तारीख राहील. त्यापुढे आवश्यक असल्यास 24 डिसेंबर 2023 रोजी मतदान होईल आणि 25 आणि 26 डिसेंबर 2023 मतमोजणीचा कार्यक्रम होईल. बँकेचे जवळपास 188,000 सभासद आहेत. सर्व सभासदांना विनंती आहे की प्रशासनाला निवडणुकीच्या कामकाजामध्ये सहकार्य करावे. धन्यवाद. राज्यातील विद्यमान स्थितीत अस्तित्वात असलेल्या राजकीय गणितांच्या आणि युती व आघाड्यांच्या आधारावर समविचारी नेते मंडळींनी एकत्र येऊन आपल्या पॅनलच्या अंतिम आराखड्याला फायनल टच द्यायला सुरुवात केली आहे. निवडणुकीत किमान 2 ते 3 पॅनल बनण्याचीही शक्यता आहे. निवडणूक जरी सहकारी बँकेची असली तरी जवळपास सर्व प्रमुख राजकीय पक्ष आणि नेते मंडळींच्या दृष्टीने ही प्रतिष्ठेची बाब मानली जाते. त्यामुळे यंदा मतदार कोणाला पसंती देणार आणि कोण या निवडणुकीचा गुलाल उधळणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्टार 24 फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक.